यवतमाळ शहराला लागून जनकनगरी येथे विभागाच्या हद्दीत नाला आहे. या नाल्यातील घाण पाणी हे जनकनगरी हरिओम नगर येथील नागरिकांच्या घरात शिरत असून याबाबत वारंवार वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांना निवेदन दिले असता हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांचे तात्काळ निलंबन करा अशा मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांना देण्यात आला आहे. जनकनगरी हरिओम नगर येथील नागरिक 20 वर्षांपासून येथे राहतात, तरी सुद्धा आजपर्यंत येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. त्यातच वनविभागाच्या हद्दीत एक मोठा नाला आहे. या नाल्यात पावसाचे पाणी आल्यावर हा नाला तुडुंब भरतो. या नाल्यातील संपूर्ण घाण पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांचे या घाण पाण्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरातील धान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सुद्धा मनोज गेडाम यांनी केला आहे. याबाबत वारंवार वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांना निवेदन दिल्यानंतरही हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी मनोज गेडाम यांनी यावेळी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.